आर लर्निंग 1.4 बी स्मार्ट। बी स्मार्ट म्हणजे अधिक स्मार्ट होणे। चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स, चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम, डिझायर, ड्रीम और विजन। चॅम्पियन्स हे जिममध्ये बनले जात नाहीत किंवा जिममध्ये बनले जात नसतात। चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग, ते त्यांच्या विच्छाशक्तीने किंवा दृष्टी, एक विजन असतं, दृष्टिकोन असतो, स्वप्न असतो, त्याच्या अंगी असलेल्या गुणामधून ते बनले जातात। आता असं काही वाटतं की चॅम्पियन्स हे फक्त जिममध्ये बनतात असं काही नसतं। त्यांच्यामध्ये जी विच्छाशक्ती असते, दृढ विच्छाशक्ती असते, यामुळे ते बनले जातात। दे हॅव टू हॅव स्किल अँड विल, विल म्हणजे विच्छाशक्ती, स्किल म्हणजे कौशल्य। दे हॅव टू स्किल, त्यांच्यावर स्किल असतात, विल असतात, पॉवर असते। द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन स्किल, हे विल, विल म्हणजे विच्छाशक्ती, ही विच्छाशक्ती जी असते ही स्किलपेक्षा स्ट्रॉंगर असू शकते। सक्सेसफुल प्रोफेशनल थ्रीव इन द सेम, थ्राईव याचा अर्थ या ठिकाणी आहे प्रॉस्पर, प्रॉस्पर म्हणजे भरभराटीतीने। सक्सेसफुल प्रोफेशनल थ्राईव इन द सेम मॅनर, जे बिझनेसमॅन असतात किंवा जे सक्सेसफुल झालेले असतात अशा पद्धतीनं सक्सेसफुल बिझनेस असे हे येतात। त्याच्या अंगी जिद्द, विचारशक्ती असते आणि सतत काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतात, मेहनत असते, हार्डवर्क करतात, या सर्व गोष्टींमुळे ते जीवनामध्ये किंवा त्याच्या धंद्यामध्ये ते यशस्वी होत असतात। वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स, आपल्या सर्वांजवळ एक नैसर्गिक बुद्धिमत्ता असते, प्रत्येकाजवळ असते। असं आपण नाही समजायचं की हा हुशार आहे, तो हुशार आहे, असं काही नसतं। आपल्या मेहनतीवर अवलंबून असतं आणि आपण कशा पद्धतीने ते शिकतो किंवा घेतो यावर अवलंबून असतं। इफ यू ट्राय टू द हार्ड वर्क्स यू कॅन गेट सक्सेस इन युअर लाईफ्स, इफ यू डू हार्ड वर्क यू कॅन गेट सक्सेस इन युअर लाईफ्स। ईच पर्सन हॅव द नॅचरल टॅलेंट्स, विथ द हेल्प ऑफ नॅचरल टॅलेंट्स यू कॅन बी सक्सेसफुल इन युअर लाईफ्स आर इन युअर बिझनेस इन युअर कमिंग एक्झाम। सपोज वी आर गोईंग टू घेव SSC एक्झाम्स, हाऊ टू गेट मार्क्स, इट इज डिपेंड ऑन युअर सेल्फ्स। इफ यू डू हार्ड वर्क यू कॅन गेट बी सक्सेसफुल, यू कॅन गेट द हायेस्ट मार्क्स। ईच स्टुडंट्स हॅव नॅचरल टॅलेंट्स, असं आहे की प्रत्येक विद्यार्थ्याजवळ एक नॅचरल टॅलेंट असतो। जर तुम्ही मेहनत केली, कष्ट घेतलं, सुरुवातीपासून जर चांगल्या पद्धतीने अभ्यास केला तर तुम्हाला परीक्षामध्ये घवघवीत यश मिळतं आणि हे तुमच्यावर अवलंबून असतं। वी कॅन गेट इझिली सक्सेस इन लाईफ। तसंच आपल्या प्रत्येकाजवळ टॅलेंट टू सेट आवर, आपल्या जीवनामधला जो गोल असतो तो उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तो आपण गोल ठरवला पाहिजे। आपल्याला समजलं पाहिजे की मी हे 10वीमध्ये 90% मार्क मिळवणार, हे जर तुमच्यासमोर दृष्टिकोन असेल, त्या दृष्टिकोनातून जर तुम्ही प्रयत्न केले तर परीक्षामध्ये नक्कीच तुम्हाला तुम्ही 90% मार्क मिळू शकता। वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ। तसंच जे बिझनेसमॅन असतील, जे व्यवसायवान असतील, सगळ्यांना अशाच पद्धतीनं करावं लागतं। वी शॅल नॉट अचीव आवर गोल्स इफ आय डू नॉट ॲक्शन आउट टू अचीव थिंग। म्हणजे यामध्ये जर आपण ती साध्य करण्यासाठी जर कृती केली नाही तर आपले लक्ष्य साध्य करू शकणार नाहीत। वी शॅल नॉट अचीव, अचीव म्हणजे मिळवणे, संपादन करणे, ॲक्शन म्हणजे कृती। सेटिंग गोल्स हॅज टू हॅलेबल असिस्ट, आणि हे आपल्याला माहिती आहे की आपले लक्ष साध्य करण्यासाठी किंवा ध्येय निश्चित करण्यासाठी दोन मूल्यवान मालमत्ता असतात। सेटिंग गोल्स हॅव टू हॅलेबल असिस्ट, असिस्ट म्हणजे मालमत्ता, हॅलेबल म्हणजे मूल्यवान, त्याचा कधीच आपण त्याची तुलना करू शकत नाही, हॅलेबल असतात, यूजफुल आवर लाईफ्स। सेटिंग गोल्स मीन्स सेन्स ऑफ ओरिजिनिटी अँड स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट
द पाथ इलिमिनेट म्हणजे एनलाइटन्स्ड. यामध्ये ध्येय निश्चित करण्यासाठी दोन मौल्यवान मालमत्ता असतात, एक मौलिकतेची भावना आणि दुसरा आहे मार्ग प्रकाशित करण्यासाठी एक पाऊल, एनलाइटन म्हणजे प्रकाशित करणे. गोल्स पुट ऑन ऑफ द हेल्म ऑफ लाईफ, हेल्म ऑफ लाईफचा या ठिकाणी अर्थ दिलेला आहे इन द चार्ज ऑफ, ज्या ताब्यात असणे इन द चार्ज ऑफ. गोल्स पुट वन ऑन हेल्म ऑफ लाईफ अँड परसिडिंग देम एक्नॉलेज, कबूल करणे बेटर फ्युचर सिच्युएशन्स. आणि त्यानंतर देह जीवनाचं शिखरावर ठेवतात, त्याचा पाठपुरावा केल्याने भविष्यात परिस्थिती चांगली मिळते. पुशिंग दे हेल्प टू स्टीयर, स्टीयर म्हणजे चॅनलाइज, आपण जो चॅनल असतात ना चॅनलाइज करू शकतो, कोर्स ऑफ लाईफ रॅदर दॅन सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग द लेटिंग थिंग हॅपन्स, लेटिंग थिंग हॅपन. सेटिंग्स गोल्स मे अपीयर इजी बट सम फॉर सम इट इज क्वाईट चॅलेंजिंग. हे सेटिंग गोल असतात ते आपल्याला इजी दिसतात, इजी म्हणजे सोपे दिसतात, सोपे असतं असं वाटतं, पण कधी काळी ते चॅलेंजिंग असतात, आव्हानात्मक असतात. फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड इन द अब्सेन्स ऑफ एनी गोल्स. आणि त्यानंतर ध्येय निश्चित करणे सुलभ वाटू शकते, परंतु काहीसाठी ते आव्हानात्मक आहे. कोणतीही ध्येय नसताना अपेक्षेची भीती टाळता येऊ शकते, कोणतेही ध्येय नसताना आपल्या अपेक्षेची भीती टाळता येऊ शकते. शेवटी एखाद्याने शेवटी काय प्राप्त करायचे आहे हे ठरवले पाहिजे. काय करायला पाहिजे? अव्हॉइडेबिलिटी टाळणे. ऑप्शन आफ्टर ऑल दिस वन हॅज टू डिसाईड व्हॉट वॉन्ट टू अचीव इट एंड, शेवटी काय मिळवायचं हे आपण ठरवलं पाहिजे. टू अकम्प्लिश गोल्स एक्सपर्ट रिकमंड अ फ्यू फाईव्ह स्टेप अप्रोच. आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तज्ज्ञांनी पाच चरणांचा विचार करण्याची शिफारस केलेली आहे. दे आर फाईव्ह स्टेप्स हिअर. पहिलं आहे स्मार्ट गोल्स आर मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. पहिला आहे त्याच्यामधला, अँड स्मार्ट स्टँड्स फॉर स्पेसिफिक मिजरेबल अचिवेबल रिअलिस्टिक अँड टाईम बॉन्ड. स्मार्ट या शब्दाचा अर्थ इथे एकदम सहज आणि साधा दिलेला आहे, प्रत्येकाला समजेल अशा भाषेमध्ये त्या ठिकाणी दिलेला आहे. स्मार्ट लक्ष हे विचाराची एक पद्धत आहे, मेथॉडॉलॉजी आहे, पद्धत आहे. स्मार्ट हे एक विचाराची एक पद्धत आहे. अँड अकम्प्लिश गोल एक्स दॅट इज कॉल्ड दी स्मार्ट स्टँड्स फॉर द स्पेसिफिक मेजरेबल अचिवेबल रिअलिस्टिक हिअर. यस हे कशासाठी वापरलं जातं या ठिकाणी? स्पेसिफिक. यम कशासाठी वापरलं? मेजरेबल. आता मराठीत पण तुम्हाला अर्थ सांगतो. पहिलं आहे स्पेसिफिक. स्पेसिफिक म्हणजे वास्तववादी. आपल्याला पहिलं आहे विशिष्ट, आणि त्यानंतर दुसरं आहे मिजरेबल मोजता येण्याजोगे, आणि तिसरं आहे अचिवेबल साध्य करण्याजोगे. आणि रिअलिस्टिकचा अर्थ आहे या ठिकाणी वास्तववाद. आणि टाईम बॉन्ड म्हणजे आपल्याला वेळेचे बंधन पाहिजे. काय पाहिजे? ध्येय साध्य करण्यासाठी कालबद्ध आपण त्याच्यामध्ये राहिलो पाहिजे. स्मार्ट गोल्स हॅव स्पेसिफिक रब्रिक. आणि स्मार्ट ध्येय विशिष्ट रब्रिक असते, विशिष्ट सुधारणेसाठी विशिष्टत्र ओळखण्याची सामील होत असते. स्पेसिफिक स्पेसिफिक्स यामध्ये स्मार्ट ध्येयामध्ये विशिष्ट रब्रिक असते, विशिष्ट स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट म्हणतो आपण त्याला. इन्व्हॉल्व द आयडेंटिफाईंग स्पेसिफिक एरिया फॉर द इम्प्रूव्हमेंट. इम्प्रूव्हमेंट म्हणजे काय? सुधारणा. सुधारण्यासाठी विशिष्ट सत्र ओळखण्यात सामील असतं. आता इन्व्हॉल्व आयडेंटिफाय स्पेसिफिक, आयडेंटिफाईक असतं त्याच्यामध्ये असतं, आपलं ओळखताला पाहिजे आपलं सुधारणा करण्यासाठी. द मोर स्पेसिफिक एरिया मोर रिफाईंड अचिव्हमेंट.
of one's goal can be. It make easier to parameters and work towards goal. For example, it is a building. If it is a building house, what exactly is capacity required? How long can it reach? याच्यामध्ये काय सांगितलं आहे, आपण एखादे उद्दिष्ट यश जितके अधिक परिपूर्ण केले जाऊ शकते हे पॅरामीटर्स सेट करणे किंवा लक्ष्याकडे कार्य करणे हे सुलभ करते. एक्सेक्टसाठी जर ते घर बांधता असेल ते क्षमता किती आवश्यक आहे, किती दिवस ते आपण ताणू शकतो, मोस्ट येण्याजोगं आहे का, हे आपल्याला पाहिजे. आपल्याला समजा एखादं सेल तर कॅपॅसिटी रिक्वायर्ड किती काळ बांधू शकतो तसं आपल्याला अंदाज घेता आला पाहिजे. विशिष्ट पाहिजे, मेजरेबल. क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक वे टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स. दिस मेक इट इजी टू बेंचमार्क्स या ठिकाणी अर्थ दिला आहे, स्टँडर्ड बाय विच समथिंग कॅन बी मेजर्ड अँड जज केला जाऊ शकतो. मोजमाप करणे किंवा न्याय देण्यासार त्या ठिकाणी आहे. मिजरेबल या ठिकाणी मोजता येण्याजोगे. लक्ष निश्चित करणे हे लक्ष्यांच्या विरुद्ध प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी विशिष्ट मार्ग प्रदान करते. यामुळे आपल्या सुधारित क्षेत्रात संपूर्ण उद्दिष्ट कालावधी बेंचमार्कची कामगिरी निघणे सोपे होते. यामध्ये आहे व्हाईल प्लेइंग दिस फुटबॉल वन एक्झॅक्ट रोल पोझिशन हॅज टू बी क्लिअरली डिफाईंड. ज्यावेळेस आपण एखादा खेळ खेळतो किंवा फुटबॉल खेळतो आपण कुठल्या पोझिशन उभं राहिलं पाहिजे, आपला रोल काय, पोझिशन काय आहे हे आपल्याला क्लिअर झालं पाहिजे. अचिवेबल सेटिंग्स गोल दॅट कॅन बी कम्प्लीटेड इन डिझाईन पिरियड ऑफ टाईम. आपण निश्चित केलं जे ध्येय असतो तो ठरवलेला जे वेळ असतो पिरियड असतो त्याच्यामध्ये तो कम्प्लीट होऊ शकतो. जे एखादीची नेमकी भूमिका आणि स्थान काय करा असतं, स्थान निश्चित करण्याजोगी किंवा एखादी नेमकी भूमिका आणि स्थान स्पष्टपणे परिभाषित केले जा पाहिजे. साध्य करण्याजोगे निश्चित केलेल्या कालावधी पूर्ण करता येणारी उद्दिष्ट निश्चित करणे म्हणजे काय असतं. बहुतेकदा ही उद्दिष्ट कार्यकृतीच्या पुढील व्याख्या करणारे विस्तृत उद्दिष्ट साध्य करण्यात मदत करण्यासाठी दगडफेड करण्यासारखं कार्य करत असतात. म्हणजे विद्यार्थी म्हणून आम्ही एक राष्ट्रपती पंतप्रधान होऊ शकत नाही परंतु भविष्यात त्यावर उंचावर पोहोचण्याची आशा करू शकतो. जीवनामध्ये काय असतं, प्रत्येकाचं एक गोल असतं की मी जीवनामध्ये काहीतरी बनावं. प्रत्येकाचं स्वप्न असतं की मी काहीतरी होवं. आता सगळेच विद्यार्थी राष्ट्रपती बनणार नाहीत, सगळेच विद्यार्थी प्राईम मिनिस्टर होऊ शकणार नाहीत, परंतु हॅव टू रीच दी हाईट्स ऑफ फ्युचर. भविष्यामध्ये अशा ठिकाणी जाण्याची प्रत्येकाची अंगी काय पाहिजे, एक इच्छाशक्ती पाहिजे, अचिवेबल पाहिजे. मी करू शकतो, यू हॅव कॅपॅसिटी टू डू दिस. आपल्याला माहिती आहे आपल्या देशाचे पंतप्रधान, चहा ऐकणारा माणूस देशाचा पंतप्रधान होऊ शकतो तर आपण सुद्धा त्या पत्तीनं होऊ शकतो. त्यांच्या अंगी जिद्द, चिकाटी आणि गोल होतं आणि यामुळं नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान म्हणले गेले. असे आपल्या अनेक उदाहरणं सांगता येतील. रिअलिस्टिक, इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट आर विदिन वन करंट स्किल शेट और एरिया ऑफ एक्सपर्टाईज. रिअलिस्टिकचं या ठिकाणचं अर्थ आहे वास्तववादी. एखाद्याच्या चालू कौशल्याच्या सेटमध्ये किंवा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये अशी उद्दिष्ट तयार करणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला माहिती आहे एखादा इमारत तज्ज्ञांना वेळ लागतो म्हणून थोड्या वेळात तज्ज्ञ होण्याची अपेक्षा करणे हे अवास्तव आहे. आपल्याला माहिती आहे स्किल एरिया बिल्डिंग एक्सपर्ट टेक्स मी टाइम एक्सपेक्टिंग बिकम एक्सपर्ट इन शॉर्ट अमाउंट ऑफ टाइम इन रिअलिस्टिक बट बीइंग रिअलिस्टिक विल मेक इट इजी टू बी सक्सेसफुल ॲट अटेनिंग गोल्स. इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट अग्रेसिव्ह द गोल परहॅप्स लॅक्स रिअलिझम. यू मस्ट हॅव द क्लिअर पिक्चर इन माइंड
मस्ट हॅव द ॲबिलिटी टू अढेरीचा अर्थ त्या ठिकाणी बाइंड आहे अँड टू दॅट पिक्चर. म्हणजे यामध्ये पाहा, एखादा वास्तववादी असणे हे ध्येय गाठण्यासाठी यशस्वी होणे सोपे करेल, परंतु बचावात्मक आणि आक्रमकता नसल्यास ते ध्येयात वास्तवचा अभाव आहे. डिफेन्स म्हणतो आपण, म्हणजे आपल्या मनात स्पष्ट चित्र असले पाहिजे आणि त्या चित्राचे पालन करण्याची क्षमता आपल्याकडे आवश्यक आहे. दॅट इज कॉल्ड मीन्स दॅट इज अ टाईम बॉन्ड. टाईम बॉन्ड हे सर्वात महत्त्वाचं विषय आहे. 5 सूत्र इस्टॅब्लिश टाईम पॅरामीटर्स अराउंड ईच गोल्स. इट विल हेल्प इन्क्रीज द फोकस अकाउंटेबिलिटी टू रिड्यूस वेट. वी नो हाऊ टू गो अबाउट इट. इस्टॅब्लिश म्हणजे स्थापन करणे. आपण समजा इस्टॅब्लिश टाईमचं आपल्याला बंधन पाळता आलं पाहिजे, पॅरामीटर करता आलं पाहिजे, वेळेला खूप महत्त्व दिलं पाहिजे. यू मस्ट गिव्ह इम्पॉर्टंट टू टाईम्स. आपण ज्यावेळेस समजा अभ्यास करतो, काय करतो, वेळेमध्ये होणं महत्त्वाचं असतं. आज समजा एखादा निबंध जर आपण 15 मिनटं लागत असतील तर तो उद्या 13 मिनटात व्हायला पाहिजे. तर टाईम ऑन म्हणतो आपण. ज्यावेळेस आपण 10वीचा पेपर सोडायला जातो, हा पेपर आपल्या 3 तासामध्ये कम्प्लीट करायचा असतो, आणि जर तो 3 तासामध्ये कम्प्लीट झाला तर आपला टाईम आउट झाला म्हणतो. आता काही काही विद्यार्थी काय सांगतात, सर आम्हाला वेळ पुरला नाही, म्हणजे आपण टाईम बॉन्ड यूज केला नाही. याचा अर्थ आपण कुठंतरी कमी पडलो. म्हणून टाईम बॉन्ड हा सर्वात महत्त्वाचा आहे. त्या 3-3 वर्षभरमध्ये आपण जे काम केलेलं असतं त्याचं मूल्यमापन फक्त 3 तासात करायचं असतं. तसं इट विल हेल्प इन्क्रीज फोकस अकॅम्युलेट टू रिड्यूस वेट. वी नो हाऊ टू अबाउट इट. म्हणजे यामध्ये आपलं ऑल दिस हाऊ टू बी प्रॅक्टिसाइज्ड. आणि यामध्ये प्रॅक्टिसाइज्ड इम्प्लिमेंटेड विदाऊट हेजिटेशन्स. कुठलाही मनामध्ये हेजिटेशन आहे नाही, गुटमळायचं नाही, प्रॅक्टिसड. वजन समजा एखादं सांगितलं आपल्याला, प्रत्येक लक्षाभोवती वेळ मापदंड स्थापना करा, कारण यामुळे लक्ष आणि उदरदायित्व वाढवण्यामध्ये मदत होईल. काय समजा वजन कमी करण्यासाठी आम्हाला त्याबद्दल कसे जायचे हे माहीत आहे, परंतु सातत्यपूर्ण वेळेनुसार जर कारवाई केल्याशिवाय ते कधी होऊ शकत नाही. समजा एखाद्याला वजन कमी करायचं आहे, एखाद्याचं वजन वाढलं आहे, ते वजन आपण कसे कमी करू शकतो. रोजची रोज व्यायाम करा, बरोबर तुमचं तो वजन कमी होईल. इम्प्लिमेंट सर्वातही महत्त्वाची आहे. गुटमळायचं नाही आहे, सातत्यपूर्ण वेळेनुसार कारवाई केल्याशिवाय ते कधीही शक्य नाही आहे. हे व्यायाम, आहार आणि तणावमुक्त विचार असू शकतात. एखाद्याचं वजन का वाढतं, व्यायामाचा अभाव, आहार आणि तणावमुक्त विचारशक्ती यामुळे त्याचं वजन वाढू शकतं. या सर्व गोष्टीचा सराव आणि संकोच शंका आणि दुर्लक्ष न करता अंमलात आणले जावे लागेल. परंतु अंतिम मुदती दृष्टी इच्छा हवी, स्वप्न सर्व मूल्यवान आहे. ते कल्पनाशक्तीचा आराम करतात. आम्हाला कुठे पोहोचायचं आहे हे परिभाषित करण्यासाठी प्रतिसाद पाहिजे आणि करण्यासाठी काहीतरी पाहिजे. यामध्ये मीन्स द व्हिजन्स, विशेष इंटिशन्स अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅलेबल. मी तुम्हाला यापूर्वी सांगितले आहे की विजन्स अर्थ आहे, विशेष आहे, हे सर्वात महत्त्वाचे आहेत. या जर 4 मूलभूत गोष्टी लक्षात ठेवल्या, हे जर क्वालिटी ही जर आप लक्षात ठेवली, स्टेप लक्षात ठेवल्या, तर आपण जीवनामध्ये यशस्वी होऊ. ते स्पार्क म्हणजे चमकणे, पार्क ऑफ इमॅजिनेशन्स इन करेज टू डिफाईन वेअर वी वॉन्ट टू रीच. तुम्हाला कुठं जायचं आहे, कोणत्या ठिकाणी जायचं आहे, तुमचं धाडस नक्की वाढेल. इन ऑर्डर टू गेट देअर, इन ऑर्डरचा अर्थ आहे, इन ऑर्डर टू गेट म्हणजे मिळवण्यासाठी. हाऊ एव्हर यू नीड टू ब्रिंग लाईफ इमेजेस डाऊन टू अर्थ. डाऊन टू अर्थ रिअल प्रॅक्टिकल टू एक्सक्यूट्स अँड ट्रेजिस. द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ डिरेक्टली इम्पॅक्ट रिझल्ट्स. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट. If you don't put anything, you can get anything out. म्हणजे आपल्याला हे जीवन आहे, आपल्या पृथ्वीखाली जीवनशैली आणायची आवश्यकता आहे. आपली रणनीती राबवण्याची आहे, हे महत्त्वाचं आहे. आणि परिणामी थेट परिणाम होतो. आयुष्य हे करण्यासारख्या काहीतरी आहे. सक्सेस इज वॉक इन डार्क.
जो अंधारामध्ये चालतो जीवनात यशस्वी होतो. सांगायचं काय, फायडिंग द राईट फुटिंग. ज्यावेळेस अंधार आपण पडलेला असतो, एखादी वस्तू आपल्याला सापडायची असते, त्यावेळेस आपण चाचप काहीतरी सापडण्याचा प्रयत्न करतो. लाईट असेल तर पटकन जाऊन वस्तू सापडून घेतो. परंतु ज्यावेळेस आपण स्किल वापरतो फायडिंग राईट, त्यामध्ये आपली दृढ इच्छाशक्ती आपल्याला मिळून मास्टरिंग द स्किल्स अँड गेटिंग द नेक्स्ट प्लेस ऑल डिपेंड्स हाऊ टू अप्रोच अँड टेक टॅकल द प्रॉब्लेम. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम हेअर वी आर टू हेअर वी वॉन्ट टू बी इज टू बी फाइंड अँड पुटिंग अबाउट नेक्स्ट स्टेप. वेन वी टेक द नेक्स्ट स्टेप इट शुड सपोर्ट अँड होल्ड अस विदाऊट क्रॅक. हा विषय हे करण्यासारखं आहे. समजा योग्य पाऊल शोधणे, तंतोतंत कौशल्य प्राप्त करणे आणि पुढील ठिकाणी जाणे या सर्वांवर अवलंबून आहे. आपण समस्याचा कसा सामना करतो, त्यावर कसा निपटारा करतो, आपण जिथून आहोत तिथून जाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपल्याला पुढील चरणातील तळ शोधणे. जेव्हा आपण पुढचे पाऊल उचलतो तेव्हा समर्थन द्यावे किंवा क्रॅकशिवाय धरून ठेवावे, हे महत्त्वाचं आहे. आपला आता पाठ संपलेला आहे. या पाठाखाली जी वर्कशॉप आहे आणि ह्या पाठामधले जे मार्जिन क्वेश्चन आहेत हे सर्वांनी मला उद्या सोडून दाखवायचे आणि याची तंतोतंत तुम्ही अंमलबजावणी करा आणि सर्वांनी वहीवर किंवा ह्याच्यावर मला सोडून दाखवा. थँक्यू.